नमस्कार, मी विजय मारोडकर, संस्थापक अध्यक्ष राष्ट्र निर्माण संघटन. मागील 5 वर्षांपासून आमचं राष्ट्र निर्माण संघटन पोलीस या विषयावर काम करून राहिलेलं आहे. समाजाच्या सुरक्षेसाठी जो पोलीस वर्ग दिवस रात्र आपल्या संस्थेत झटते, पण त्या पोलिसातच कोणी वाली नसल्यामुळे आणि अनुशासित डिपार्टमेंट असल्यामुळे तो पोलीस आपला आवाज उचलू शकत नाही. त्या पोलिसांकरता हक्काचं एक व्यासपीठ असावं, त्याकरता राष्ट्र निर्माण संघटन मागील 5 वर्षांपासून त्याच्या झटत आहे. पोलिसांच्या ज्या मागण्या आहे, त्या महत्त्वाच्या मागण्या, की त्यांची 8 तासाची ड्युटी व्हावी, त्यांचा ओवरटाईमचं त्यांना पगार मिळावा, 200 किलोमीटर वरचा बदली होऊ नये, अनुशासनाच्या नावाखाली जे पोलिसांचं दमून ते थांबावा, यानंतर पोलिसांचा निवृत्ती वेतन जो आहे तो त्यांना लवकरात लवकर मिळावा, पोलीस वेलफेअर फंडचा पैसा त्यांना लवकरात लवकर मिळावा, या सर्व मागण्यांसाठी राष्ट्र निर्माण संघटन मागील 5 वर्षापासून काम करून राहिलेलं आहे. ज्यांना पोलीस कॉटर, यांना 350 स्क्वेअर फूटला पोलीस कॉटर मिळायचं, त्यांच्यामध्ये त्यांचं पूर्ण जीवन निघायचं, पण 350 फुटामध्ये पोलीस स्वतःचं जीवन पूर्ण काढू शकते का? त्याकरता त्यांना चांगल्यात चांगलं राहण्यासाठी त्यांनी यंत्रणा पुरवावी, याकरता राष्ट्र निर्माण संघटन प्रयत्न करते आहे. मी विजय मारकर, संस्थापक राष्ट्र निर्माण संघटन, निलेश नाकोलकर, सचिव राष्ट्र निर्माण संघटन आणि कार्यकारी अध्यक्ष पोलीस वेलफेअर कार्यक्रम काम करतो.